आज माझं शेवटचं लेक्चर 5:15 लांबलं. बाकीचे आधीच आपापलं काम संपवून क्वार्टर्सवर पोचले होते. सर्व मुली निघून गेल्याची खात्री झाल्यावर मी वर्गाबाहेर पडलो. आरामात जिना उतरत होतो तेव्हा नजर आम्हीच काल लावलेल्या त्या गुप्त पत्रकांवर पडली. साहेब, 5:30 केबिन, पण याच्यावर दिनांक कुठं आहे? एखाद्या सिंडिकेटशी संबंधित तरुणीने हे पत्र काच पाहिलं असेल तर? मी पुन्हा उलट पावली वर धावलो. रिकाम्या कॉरिडॉरमध्ये माझ्या बुटांचा आवाज निनादून न देता दुसऱ्या माळ्यावरच्या केबिनजवळ जाऊन खांबाड गुपचूप उभा राहिलो. जास्त वेळ वाट पाहावी लागली नाही. लवकरच कुणीतरी टकटक हिल्स वाजवत त्याच दिशेने येऊ लागलं. मी ज्या खांबाड उभा होतो तिथेच येऊन घुटमळलं. थोडं पुढे डावीकडे प्राध्यापकांची, पांजरपोळ्यांची, इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची केबिन्स होती. अजूनही काही प्राध्यापक, सुपरिटेंडंट साहेब वगैरे तिथे आवरावर करत होते. ती तरुणी त्यांपैकी कुठल्या केबिनकडे जाते याची मला उत्सुकता होती, पण ती पुढे न जाता तिथल्या तिथेच चलबिचल करू लागली, इथे तिथे पाहू लागली. आपल्याला कोणी पाहत तर नाही ना याची खात्री ती करत असावी. मी खांबा मागून जरा डोकं पुढे काढलं. ती पाठमोरी उभी होती, गोंधळलेली वाटली. डावीकडे केबिन्स होती तर उजवीकडे जरा कोपऱ्यात प्रसाधनगृह. ती नक्कीच प्रसाधनगृहाकडे जाण्याच्या निमित्ताने आली असावी, पण आता पुढे काय करावं हे तिचं तिलाच ठरवता येत नसावं. तिने मान वळवून खांद्याला लावलेल्या बॅगेमध्ये हात घातला तेव्हा तिचा चेहरा मला पहिल्यांदा पाहता आला. ती तरुणी इतर कुणी नसून आकांक्षा होती. आकांक्षाने रूपाला सर्वांदेखत जीवे मारण्याची धमकी दिली असली तरी एवढ्या मोठ्या सिंडिकेटशी संबंध ठेवण्याची धमक तिच्यात नव्हती. ती सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची हाव असलेली एक ड्रामा गर्ल होती. तिच्या लॉकरमध्ये वागनखं ठेवून कुणीतरी तिला या प्रकरणात अडकवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. प्लॅनचेट करून तिने फार मोठी चूक केली असली तरी आम्ही तिला रूपाच्या हत्येसंदर्भात क्लीन चिट दिली होती. त्याच आकांक्षाला यावेळी इथे पाहून मला धक्काच बसला. तिने पर्समधून मोबाईल काढून कुणाला तरी फोन करण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क साधता आला नसावा. चिडून तिने तो पुन्हा पर्समध्ये ठेवला. ती कुणाच्या केबिनमध्ये शिरते हे पाहण्यासाठी माझी उत्सुकता शिगेला पोचली होती, पण इथे तिथे पाहून शेवटी ती उजव्या टोकाला असलेल्या प्रसाधनगृहाकडेच गेली. माझा भ्रमनिरास झाला. हा डाव खरंच फसला असं अखेर मान्य करून मी खांबाडून बाहेर येणार तेव्हाच आणखी कुणाची तरी चाहूल लागली. मी पुन्हा मागे लपलो. जरा थांबत, जरा चालत, पुन्हा थांबत ती चोरासारखी येत होती. ती पुढे निघून जाईपर्यंत मी मागेच थांबलो. मग हळूच बाहेर आलो आणि पाहू लागलो. ती थेट डावीकडच्या केबिन्सकडे गेली, पांझरपोळ्यांच्या केबिनकडे. पण ते तर हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर होते. तेवढ्यात प्रसाधनगृहातून बोलण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. मला पुन्हा लपावं लागलं. आकांक्षा फोनवर बोलत बाहेर पडली. अगं जयू, फोन काय एंगेज येतो तुझा सारखा? जरा कमी कर BF शी बोलणं. मी वॉशरूममध्ये आले होते. एकटीला भीती वाटते म्हणून तुला कॉल लावला, तर तू आहेस नेहमीप्रमाणे बिझी. आता गेटवरच थांब, जाऊ नकोस, मी आलेच खाली. असं बडबडत आकांक्षा जिन्यावरून खाली निघून गेली. मी गुप्त जागेतून बाहेर पडलो, सरळ पांझरपोळ्यांच्या केबिनकडे गेलो आणि दाराला कान लावला. नाही मिळणार, शक्य नाही. हॉस्टेलमध्ये काय चाललंय ते दिसतंय ना, सगळेच प्रॉब्लेममध्ये आहेत, एक विचित्र आवाज ऐकू आला. पण मला गरज आहे. मी यापूर्वी कधी? ती तरुणी बोलत होती. तिचा आवाज अगदी ओळखीचा वाटला. तेव्हाच माझ्या मागच्या केबिनमधून सुपरिटेंडंट यादव साहेब बाहेर पडले. म्हणाले, प्रोफेसर साहेब, तुम्ही अजून इथे? काही काम होतं का? मी लगेच सावध झालो. हो, पांझरपोळ्यांच्या केबिनमधून काही फाईल्स हव्या होत्या. केबिन रिकामी असेल असं वाटलं होतं, पण कुणीतरी असावं बहुतेकात.
मी फेक मारली. कोण आहे बघू असं म्हणत ते थेट दार ढकलून आत शिरले. त्यांच्या मागोमाग मी. वॉर्डनबाई चक्क पांझरपोळ्यांच्या खुर्चीवर बसल्या होत्या आणि त्यांच्या समोर दीपा उभी होती. आम्हाला पाहताच वॉर्डनबाई गडबडीने उठून उभ्या राहिल्या. माफ करा हो सुप्रिटेंडंट साहेब, डीन साहेबांची केबिन आवरायला आले होते, पण ही दीपा मध्येच पोरींना शॉपिंगसाठी बाहेर जायचंय असा निरोप घेऊन आली. पाय अवघडले होते म्हणून टेकले जरा सरांच्या खुर्चीवर. वॉर्डनबाई कसनुसं हसत म्हणाल्या, ठीक आहे, पण पुढच्या वेळी असं काही करू नका. ती व्यक्ती इथे नसेल तरी पदाचा मान राखा, सुप्रिटेंडंट साहेबांनी दरडावलं. मग दीपाकडे पाहत म्हटलं, तुम्हा मुलींच्या काही गरजा असतात हे कळतं आम्हाला, पण सध्या वातावरण ठीक नाही. मीडियावाले तर टपूनच बसल्यात बाहेर, तुम्हाला घेरतील आणि नको नको ते वदवून घेतील. प्रोफेसर साहेबांचं काम जोरात चालू आहे, लवकरच आरोपी पकडले जातील आणि ही नजरकैद संपेल. तोपर्यंत तुम्ही आवश्यक असणाऱ्या वस्तूंची एक यादी तयार करा, मी गावातील दुकानदारांना फोन करून सर्व मागवून घेतो. चालेल सर, असं बोलून दीपा वॉर्डनबाईंकडे एक कटाक्ष टाकून निघून गेली. मीही तिथलं एक रजिस्टर उचललं आणि बाहेर पडलो. त्या गुप्त सिंडिकेटचा कुठलाच सुगावा सापडला नाही. पुन्हा एकदा निराशाच पदरी पडली. मी हताश होऊन क्वार्टर्समध्ये परतलो. गुड न्यूज आहे मित्रा, आपल्या आवाहनाला पोरींनी अखेर प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे. आज कॉलेज सुटल्यावर काही मुली आम्हाला मैदानाजवळ भेटल्या. पांझरपोळ्याबद्दल त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन होती. हा पोळ्या लाचखोर होता. गरजू पोरींना फ्रीशिप मिळवून देण्याच्या बदल्यात तो 5-10 हजारांची मागणी करायचा. डिग्रीपर्यंतचं पूर्ण शिक्षण 10 हजारांची लाच देऊन फुकटात होणार असेल तर काय हरकत आहे, या विचाराने अनेकींनी लाच दिली होती. लिंबाजीने माहिती पुरवली. अच्छा, आता मला उलगडा होतोय की पांझरपोळ्याने त्या दिवशी रूपाला का भेटायला बोलावलं होतं. रूपा स्वाभिमानी होती, तिने लाच देण्यास नकार दिला आणि स्वतःहूनच अर्जावर सही केली नसेल. यामुळे पांझरपोळ्या लाचखोर आहे हे सिद्ध होतं, पण रूपाच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमधील संवाद या घटनेशी जुळत नाही. शिवाय 5-10 हजाराच्या चिरीमिरीसाठी पांझरपोळ्या नरकोल्हा बनून रूपाचे वाभाडे काढेल आणि तिला ठार मारेल हेही पटत नाही. तरीही या भ्रष्टाचारी डीनचा सिंडिकेटशी संबंध असू शकतो हे नाकारता येत नाही. आपण उद्याच त्याला इस्पितळात भेटायला जाऊ आणि ब्लॅकमेल करून खरं काय ते वदवून घेऊ, मी नव्या उत्साहाने म्हटलं. नमस्कार स्त्री शिक्षण संस्था महागुरुवर्य, आपणास पुनश्च भेटून या अस्मादिक पामरास परमोच्च आनंदाची अनुभूती होत आहे. आपल्या प्रकृती स्वास्थ्यात लक्षणीय वेगाने सुधारणा होत आहे हे पाहून अतीव समाधान लाभले. विशालने डीन पांझरपोळ्यांना अभिवादन केले. बऱ्याच दिवसांनी बेडवर उठून बसलेल्या आणि दूध बिस्किट खात असलेल्या पांझरपोळ्यांना एकदम ठसकाच बसला. हळूहळू खा झंपर झोलर साहेब, घाई करू नका, आरामात खा, आमच्याकडे बराच वेळ आहे, मंगेश त्यांच्या शेजारी बसत म्हणाला. झंपर झोलर नाही, पांझरपोळे आहे आमचं नाव, पोळे रागाने म्हणाले. अच्छा, तशी माझी नावांमध्ये गडबडच होते थोडी, काय आहे ना लांबलचक नाव लक्षात राहत नाही, पण पांझरपोळे काय आणि झंपर झोलर काय, दोन्ही सेमच, मंगेश त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. हे काय बोलताय तुम्ही, पांझरपोळे चिडले. फ्रीशिपच्या नावाखाली तुम्ही गरजू विद्यार्थिनींकडून लाच उकळत होतात हे कळलंय आम्हाला. पुरावे आणि साक्षीदार दोन्ही तयार आहेत, आता लपवाछपवी करण्यात काही अर्थ नाही. हॉस्टेलमागे 6 तरुणींचे मृतदेह सापडलेत, त्याच्याशी काय संबंध आहे तुमचा, कशासाठी केलं जातंय हे हत्याकांड, कोण करतंय? रूपाच्या मोबाईलमध्ये एक व्हॉइस रेकॉर्डिंग सापडले आहे, त्यात ती सरांशी बोलते आहे, साहेब नामक व्यक्तीचाही उल्लेख आहे. हे सर तुम्हीच तर नाही, आणि साहेब कोण आहे, सगळं काही खरं खरं सांगा, नाहीतर आजच तुमच्या लाचखोरीचे पुरावे पोलीस आणि मीडियावाल्यांना देऊ, लिंबाजीने धमकावलं. झंपर झोलर उर्फ पांझरपोळे गांगरले. नको नको, असं काही करू नका, पूर्ण जिल्ह्यात नाचक्की होईल माझी. पैशांच्या लोभाने मी लाचखोरी केली, पण पोरींच्या हत्येशी काही संबंध नाही माझा. रक्त बघितलं तरी मला चक्कर येते, म्हणूनच तुम्ही खुनी माझ्या मागावर आहे असं सांगितलं आणि बीपी डाऊन झाला माझा.
रूपाला फ्रीशिप देण्याच्या बदल्यात मी 8,000 रुपयांची मागणी केली होती, पण तिने नकार दिला, फॉर्मवर सही करणं नाकारलं. ती बाहेर कुणाला याबद्दल सांगेल अशी मला भीती होती, म्हणूनच तिला जरा दम देण्यासाठी मी त्या दिवशी संध्याकाळी फोन करून ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. पण ती भिणाऱ्यांपैकी नव्हती. कसा तुमचा भांडाफोड करते बघा, अशी उलट तिनेच मला धमकी दिली. हे हॉस्टेल नसून नरक आहे, एक जात सगळे लांडगे आहेत, मी सगळ्यांचा पर्दाफाश करेन, असं बरंच काही बाही बोलून गेली. मला धक्काच बसला. ती बाहेर माझं बिंग फोडेल म्हणून मी चिंतेत होतो. तेव्हाही बीपी लो झाला होता, पण दोनच दिवसांनी हॉस्टेलबाहेर तिची डेड बॉडी सापडली, कोल्ह्यांच्या हल्ल्यात ठार झाली असं पोलीस म्हणाले. घटना दुर्दैवी होती, पण सुंठी वाचून खोकला गेला म्हणून मला हायसं वाटलं होतं. तुम्ही आलात आणि पुन्हा एकदा सगळं उकरून काढायला लागलात, तेव्हापासून तब्येत जी बिघडली ती बिघडली. जगतो की मरतो असं झालं. जितका लुबाडला होता तेवढा सगळा पैसा दवापाण्यावर खर्च झाला. आता पुन्हा कोणाकडेच लाच मागणार नाही. आणि हो, तुमचा तो रूपाला धमकावणारा सर की साहेब, त्यांच्याबद्दल मला काही ठाऊक नाही. हवं तर माझी लाय डिटेक्टर टेस्ट घ्या, पण भलते सलते आरोप करू नका माझ्यावर. पांजर पोळ्या रडकुंडीला आला. तुमच्या नाकाखाली हॉस्टेलमध्ये एक गुप्त सिंडिकेट चालवलं जातं. मुलींचा छळ केला जातो, प्रतिकार केल्यास निर्दयी पद्धतीने हत्या होते, त्यांना संस्थेच्याच आवारात गाडलं जातं, आणि तुम्हाला काहीच ठाऊक नाही असं म्हणता. इतके मशगूल होता तुम्ही लाच खाण्यात की आपल्या आसपास काय चाललंय हेही तुम्हाला दिसत नव्हतं. तुमच्यासारख्या समाजाला लागलेल्या वाळवीचा वेळीच बंदोबस्त करायला हवा. मी रागाने ओरडलो. पांजर पोळ्याला धडकी भरली. बरोबर बोलतोयस तू, या झोलरचा सिंडिकेटशी संबंध असो वा नसो, याला लाचखोरीसाठी तरी तुरुंगात धाडलंच पाहिजे. याने सावध राहून हॉस्टेल नीट सांभाळलं असतं तर इतकं घडलंच नसतं. मंगेशने दुजोरा दिला. माफ करा प्रोफेसर, मला माझं चुकलं. दोन मुलं आहे मला सुद्धा, परदेशात शिकतात, त्यांचा खर्च अफाट आहे म्हणून घ्यावी लागली लाच, पण मी माझ्या कामात दक्ष होतो. कॉलेजचं सगळं मॅनेजमेंट मीच बघायचो, पण लेडीज हॉस्टेलच्या आत काय शिजतं ते मला कसं कळणार. तिथलं सगळं सरलाच बघायची. मुलींना काही त्रास असेल तर तो सरलाला नक्कीच माहीत असणार. तुम्ही सरलाची चौकशी करून बघा. पांझरपोळे गयावया करू लागला. ही सरला कोण, राजेशने विचारलं. सरला प्रामाणिक हो, आपल्या वॉर्डनबाई, पांझरपोळे म्हणाला. सगळ्यांचीच चौकशी करू, वॉर्डनबाई, सुप्रिटेंडंट आणि कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांची सुद्धा. तुम्ही सध्या आराम करा, डिस्चार्ज मिळताच पोलीस तुम्हाला रिश्वतखोरीच्या आरोपाखाली ताब्यात घेतील, त्यांना वेळेवर सगळे पुरावे मिळण्याची व्यवस्था आम्ही करू. चायला स्वतःच्या पोरांना परदेशात पाठवायचं आणि इथल्या शिक्षण संस्थांची वाट लावून ठेवायची, मग स्वतःच बोंबलायचं आपल्या देशात शिक्षणाला क्वालिटी कुठे आहे, हे बरं आहे यांचं, मंगेश भडकून म्हणाला. पांजर पोळ्याच्या दुसऱ्या अटॅकची व्यवस्था करून आम्ही रूमबाहेर पडलो. एकटा विशाल मागे उभा राहून स्मित हास्य करत होता. कदाचित हा आपल्या बाजूने उभा राहून या भानगडीतून सोडवेल असे पोळ्यांना वाटू लागले. ते फार आशेने त्याच्याकडे पाहत होते. तेवढ्यात अस्मादिकांनी तोंड उघडले. स्त्री शिक्षण संस्थेचे नीच महागुरुवर्य, तुमच्या स्वार्थ आणि द्रव्य लोलुपतेचा अस्मादिक निषेध करतात. धिक्कार असो, त्रिवार धिक्कार असो, असे बोलून तो पटापट चालत आमच्या मागोमाग आला. मी एक सॉफ्टवेअर डाउनलोड केलंय, ते दोन वेगवेगळ्या व्हॉइस रेकॉर्डिंग मधील आवाजांचं विश्लेषण करून त्या आवाजात किती साम्य आहे हे दाखवतं, लिंबाजी सांगत होता. मग त्याचा आपल्याला काय उपयोग, मंगेशने विचारलं. उपयोग आहे ना, आपल्याला ज्या ज्या व्यक्तींवर संशय आहे त्यांचा आवाज गुपचूप रेकॉर्ड करायचा, मग सॉफ्टवेअरच्या मदतीने रूपाच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमधील आवाजाशी तो कम्पेअर करायचा. 100% मॅच झालं की भेटलाच आपला आरोपी सर, लिंबाजीने उत्साहात सांगितलं. वा रे पठ्ठ्या, या केसमध्ये तू फुल फॉर्मात आहेस. शॉर्टलिस्ट करून करून आपल्या संशयितांच्या यादीत फक्त डझनभर लोक उरल्यात, त्यांचे व्हॉइस रेकॉर्डिंग मिळवणं काही एवढं अवघड नाही. उद्यापासूनच कामाला लागूया आणि आठवडाभरात सोडवून टाकू ही केस, मला लवकर घरी जायचंय, राजेश म्हणाला. का रे, बायकोची आठवण येते आहे, मंगेशने टोमणा मारला. हो, तुला नाही येत का, सकाळ संध्याकाळ व्हिडिओ कॉल सुरू असतात तुमचे,
राजेशने प्रतिकार केला. त्या संशयितांच्या यादीत आणखी दोन नावं टाका, वॉर्डनबाई आणि दीपा. मी मध्येच सूचना केली आणि सगळे हबकले. वॉर्डनबाईचं ठीक आहे, पण दीपा सिरियसली काही चुकते असं नाही वाटत का तुला? राजेशने आक्षेप घेतला. काल संध्याकाळी मी पुन्हा केबिनजवळ फिल्डिंग लावली होती. आपली गुप्तपत्रके पाहून कुणीतरी येईल अशी अपेक्षा होती. आधी आकांक्षा आली, घुटमळली, माझा संशय वाढला, पण ती थेट वॉशरूममध्ये गेली, मग निघूनही गेली. कंटाळून मी परतणार तेव्हाच दीपा गुपचूप तिथे आली आणि थेट पांजरपोळ्यांच्या केबिनमध्ये गेली. मी तिचा पाठलाग केला, दाराला कान लावून आत काय चाललंय ते ऐकलं. दीपा कुठल्या तरी गोष्टीची मागणी करत होती आणि घोगरा आवाज नकार देत होता. तेवढ्यात अचानक सुपरिटेंडंट साहेब आले. आम्ही दोघं आत गेलो. दीपा वॉर्डनबाईंशी बोलत होती. आम्हाला पाहताच पांजरपोळ्याच्या खुर्चीवर बसलेल्या वॉर्डनबाई गोंधळलेल्या दिसल्या. मी किस्सा ऐकवला. पण आपण सरच्या शोधात आहोत, मॅडमच्या नाही, लिंबाजी म्हणाला. रूपाच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमधील सर वॉर्डनबाई सरला प्रामाणिकच नसतील कशावरून. तिचा आवाजही घोगरा पुरशीच आहे. कदाचित सिंडिकेटची गुप्तता अबाधित राहावी म्हणून सरला बाईंनाच त्या पोरी सर तर म्हणत नसतील ना. उद्या तुम्ही वॉर्डनबाईंचाच आवाज आधी रेकॉर्ड करून सॉफ्टवेअरमध्ये पडताळून पहा. मला खात्री आहे आपल्याला पहिला आरोपी सापडेल, मी आत्मविश्वासाने म्हटलं. ठीक आहे, गृहित धरू वॉर्डनबाईच सर आहे. मग त्यांना भेटायला दीपा पांजरपोळ्यांच्या केबिनमध्ये का गेली? त्या दोघी गर्ल्स हॉस्टेलमध्ये केव्हाही एकमेकींना भेटू शकत नव्हत्या का? राजेशने योग्य प्रश्न विचारला. लाच खाण्याशिवाय पांजरपोळ्या दुसरं काहीच काम करत नव्हता हे त्यानेच आज मान्य केलं नाही का? त्याच्या अपरोक्ष वॉर्डनबाईच कदाचित केबिनमधून हे सिंडिकेट चालवत असतील. म्हणूनच दीपा पोस्टरवर केबिन शब्द पाहून त्याच केबिनमध्ये गेली. कर्मधर्म संयोगाने तिथे वॉर्डनबाई हजर होत्या आणि त्यांची भेट झाली. मी अंदाज बांधला. छे, दीपा केबिनमध्ये जायला आणि वॉर्डनबाई केबिनमध्ये असायला एकच गाठ पडली असं कसं होईल? त्यापेक्षा दीपा पांजरपोळ्याला भेटायला केबिनमध्ये गेली नसेल कशावरून? पांजरपोळ्यात सर आहे आणि तो धडधडीत खोटं बोलतोय असं मला वाटतं, मंगेशने मत मांडलं. नाही मंगेश, पांजरपोळ्यात सर असता तर दीपा तो संदेश पाहून त्याला भेटायला केबिनमध्ये गेलीच नसती. कारण तो इस्पितळात भरती आहे हे अख्ख्या हॉस्टेलला ठाऊक आहे. शिवाय वॉर्डनबाईंना तिथे पाहून दीपाला काहीच आश्चर्य वाटलेलं दिसत नव्हतं. म्हणजे ते आपल्याला तिथेच भेटतील अशी दीपाला अपेक्षा असावी, मी शंका निरसन केलं. ओके ओके ओके, सरला प्रामाणिकच सर आहे ही थिअरी गृहीत धरली तरी दीपाचा सिंडिकेटशी काय संबंध? इथे आल्यापासून ज्या व्यक्तीने आपली सर्वाधिक मदत केली ती दीपा. रूपा आणि अजयचा मारेकरी पकडला जावा म्हणून किती झटत होती ती. दीपा त्यांच्यापैकी एक आहे ही कल्पनाच करता येत नाही मला, लिंबाजी अविश्वासाने म्हणाला. सत्य कथन केलेस बंधू लिंबाजी. अस्मादिकांनाही कुमारी दीपाचा या स्त्रीवस्तीगृहातील अमानुष आणि निर्दयी हत्याकांडाशी दुरान्वयानेही संबंध असेल असे चिंतिता येत नाही. किती लाघवी, किती निष्पाप आणि मन मिळावू आहेत कुमारी दीपा, विशालने मत प्रकट केलं. भगिनी दीपाऐवजी थेट कुमारी दीपा, लाघवी काय, निष्पाप काय, कुछ तो गडबड है मित्रो, मंगेश हसत म्हणाला. कुणीच दीपावर संशय घ्यायलाही तयार नव्हतं. तेव्हा माझी आजवरची सर्व निरीक्षणं त्यांच्यासमोर मांडणं जरुरीचं होतं. आधी माझंही दीपाबद्दल तुमच्यासारखंच मत होतं, पण हळूहळू माझा तिच्यावरचा संशय वाढू लागला. आपण इथे आल्यापासून तिने बरीच मदत केली असं वरवर वाटेल, पण नीट पाहता ती आपली दिशाभूल करत होती हे लक्षात येईल. रूपावरील हल्ला हा अपघात नसून हत्या आहे या दृष्टीने शोध सुरू केल्यावर तिने शिताफीने आधी संशय अजयवर मग आकांक्षावर ढकलला. आठवा, अजय रूपालीचा मित्र आहे हे सांगणारी कोण होती? आकांक्षाच्या खोलीची झडती घेतल्यावर सापडलेली किल्ली तिच्या लॉकरची आहे हे कोणी सांगितलं? मग त्याच लॉकरच्या झडतीत आपल्याला स्टोअर रूममधून गहाळ झालेली वाघनखं सापडतात आणि साक्षीला वॉर्डनबाई आणि दीपा दोघी हजर असतात. पुढे रजिस्टर्स पडताळल्यावर दरवर्षी हॉस्टेलमधून अनेक मुली बेपत्ता होत आहेत हे कळलं. त्यांची चौकशी आपण दीपा आणि तिच्या मैत्रिणींकडे केली
तेव्हाही त्यामागे कुठलंच रहस्य नसून त्या प्रियकरासोबत पळून जात आहेत आणि हे नॉर्मल आहे असंच दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. नशीब दुसऱ्या एका मुलीने रेणुका हॉस्टेलमध्ये परत आली होती हे सांगितलं आणि तपास योग्य दिशेने पुढे सरकला, नाहीतर दीपाने आपल्याला गुंडाळलंच होतं. वार्षिक महोत्सवाच्या निमित्ताने तिने मला एकांकिका लिहिण्याची गळ घातली, म्हणजे माझं ध्यान लिखाणाकडे आकर्षित होऊन केसकडे दुर्लक्ष व्हावं. तिला आपण काय करतोय, कुणावर संशय घेतोय हे दरवेळी आपणच सांगायचो आणि ती याचा गैरफायदा घ्यायची. म्हणूनच तर सिंडिकेटशी संबंधित कोणीही आतापर्यंत आपल्या तावडीत सापडलं नाही, कारण ते आधीच सावध व्हायचे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रूपा आणि रेणुकामधील समान दुवा म्हणजे दीपा. दीपा रूपाची रूममेट आणि रेणुकाची क्लासमेट होती, तिनेच या दोघींना सिंडिकेटपर्यंत नेलं असणार असा मला संशय आहे. काल केबिनमध्ये दीपा आणि वॉर्डनबाईंना बघून हा संशय आणखी पक्का झाला. दीपा ज्या गोष्टींची मागणी सर अर्थात वॉर्डनबाईंकडे करत होती ती नक्कीच पैसे किंवा हॉस्टेलबाहेर जाण्याची अनुमती असणार, कारण प्रकरण अंगाशी आलंय याची तिलाही खात्री झाली असेल. मी बोलणं संपवलं. शेरलॉक होम्स खरोखर अस्तित्वात असता तर आमच्या प्रोफेसरसमोर आज त्यानेही अदबीने मुजरा केला असता. काय भयंकर निरीक्षण आहे तुझं यार. 5 मिनिटांपूर्वी दीपा इनोसंट आहे यावर मी 1 करोडची बेट लावली असती, पण आता ती सिंडिकेटशी संबंधित आहे यावर 10 करोड लावायला तयार आहे मी. बोला, लावताय का कोणी पैज? मंगेशने खुश होत विचारलं. राजेश, लिंबाजी आणि विशाल तिघांनीही नकार दिला. चला मग एक काम सोपं झालं, दीपा आणि सरलाबाईला ताब्यात घ्या, पोलिसांच्या हवाली करा. लेडीज हवालदारांचे फटके पडले की पूर्ण सिंडिकेटचा भांडाफोड करतील, राजेश म्हणाला. अहं, ते शक्य नाही, त्या दोघी निर्ढावलेल्या आहेत. आपल्यासमोर आपल्या मैत्रिणींचे खून पाडले जात असताना, त्यांना जमिनीत गाडले जात असताना, ज्यांच्या काळजाला पाझर फुटला नाही त्या स्त्रिया पोलिसांसमोर काय तोंड उघडतील? आणि समजा त्यांची काही सांगायची इच्छा जरी असली तरी सिंडिकेटच्या भीतीने त्या गप्पच राहतील. उलट त्यांना अटक होतात सिंडिकेट सावध होईल, साहेब सावध होईल, आणि सर्व पुरावे नष्ट केले जातील जर आधीच केले नसतील तर. त्यापेक्षा आपण आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच ठाऊक नाही असं दाखवूया, तपास चुकीच्या दिशेने चाललाय असं भासवूया. बेसावध राहून त्या दोघीच आपल्याला साहेब किंवा सिंडिकेटपर्यंत घेऊन जातील. मी पुढील योजना ऐकवली. ते सगळं बरोबर आहे रे, पण या सगळ्यामध्ये तो नरकोल्हा कुठून येतो? आणि रूपाच्या भूताने पूर्ण हॉस्टेलला धारेवर धरण्याऐवजी थेट दीपा, वॉर्डनबाई आणि त्या सिंडिकेटचीच मानगुट का नाही धरली? मंगेशने त्याच्या मनातील शंका विचारल्या. खरं सांगायचं मित्रांनो तर पूर्ण केस अजून मलाही नीट उलगडलेली नाही. सर्व प्रश्नांची उत्तरे सापडली असती तर आरोपी एव्हाना कैदेत असते, पण काहीच नसण्यापेक्षा थोडं तरी आहे यातच सध्या समाधान मानूया, मी म्हटलं. असो, आजकरिता इतुके चर्वित चर्वण पुरेसे आहे. आम्ही सभा तहकूब करण्याची विनंती करतो. शिशिर ऋतूचा आल्हाददायक गारवा जाणवत आहे. अस्माधिक कुक्कुट मांस मिश्रित उष्ण चमचमीत सार अर्थात चिकन सूप प्राशन करावयास जाण्याचा प्रस्ताव सभेपुढे ठेवतात. अर्थात तो प्रस्ताव 100% बहुमताने मंजूर झाला हे सांगायला नकोच. चिकन सूप आणि लॉलीपॉपचा फडशा पाडून आल्यामुळे पोटासोबत डोळेही जड झाले. कधी नव्हे ते लवकर आणि गाढ झोप लागली. बाकीचे आपापल्या लईत घोरत होते तेव्हाच मी तो रडण्याचा आवाज ऐकला. रात्री 1:30 सुमार असावा. अनेक तरुणी एकात एक सूर मिसळून आक्रंदन करत आहेत असे वाटले. मी राजेशला उठवण्याचा प्रयत्न केला. त्याने डोळे किलकिले करून काय झालं असं विचारलं. आवाज ऐक, कोणीतरी रडतंय, मी म्हटलं. त्याने उशीवरची मान उचलली, ऐकण्याचा प्रयत्न केला, मग चुकचुकत म्हणाला, शेजारच्या खोलीतील प्राध्यापकांचा पंखा बिघडलाय, त्याचा आवाज आहे, झोप गुपचूप, नाहीतर पुस्तक वाच, म्हणजे लगेच झोप येते. राजेशने मोलाचा सल्ला दिला आणि लगेच आपली तुटलेली झोप सांधून स्वप्नांच्या गावात हरवला. मी पुन्हा एकदा नीट कान देऊन ऐकलं. छे, तो काही पंख्याचा आवाज नव्हता, नक्कीच कोणीतरी रडत होतं. मी बाहेर जायचं ठरवलं, पण यावेळी पूर्ण तयारीनिशी.
कपडे चढवले, गन मागे खोचली, बॅटरी नव्या आहेत की नाही हे चेक करून टॉर्च घेतला, पेपर स्प्रे घेतला. भगवद्गीतेची छोटी प्रत नेहमीच माझ्या खिशात असायची. मग शूज चढवले, लेसेस घट्ट बांधल्या आणि हा घोस्ट हंटर घोस्ट हंटिंगसाठी बाहेर पडला. मी दाराजवळ होतो तेव्हा तो रडण्याचा आवाज बाहेरून येत होता. मी बाहेर आलो तेव्हा तो जिन्यावरून येऊ लागला. जिन्यावर गेलो तेव्हा खालच्या मजल्यावर कुणीतरी रडत आहे असं वाटलं. थोडक्यात ते अमानवी आक्रंदन मला मागे मागे येण्यास भाग पाडत होतं. अनुभवाने मला उमगलं, यावेळी हे फक्त एकट्या रूपाचं पिशाच्च नाही, या मायावी छळामागे इतर अतृप्त प्रेतात्म्यांचीही साथ होती. त्या मला एका विशिष्ट ठिकाणी नेऊ पाहत होत्या, काही दाखवू इच्छित होत्या. मला याच क्षणाची प्रतीक्षा होती. हॉस्टेलमधील सैतानी षडयंत्राला बळी गेलेल्या निष्पाप तरुणींच्या अतृप्त आत्म्याचं रुदन कशासाठी आहे हे आज जाणून घ्यायचंच होतं. त्यांचा तो टाहो आक्रंदन हृदयद्रावक रुदन काळजाला ओरखडे पाडत होतं. अंगावर शहारे उमटवत होतं. एखाद्या ऐऱ्या गैऱ्याने किंवा नवशिक्याने तो अघोरी आकांत ऐकला असता तर कदाचित त्याच्या कानातून रक्तच वाहू लागलं असतं, त्याच्या आत्म्याचा थरकाप झाला असता. म्हणूनच हा आकांत मला सोडून इतर कुणाला ऐकू जात नसावा. मी हॉस्टेलकडे जात आहे असे मला आधी वाटले, पण आश्चर्य असे की ते रडणे कधीच ती वाट सोडून अंधारात पुढे पुढे निघाले होते. मैदान लागले, ते पार करून मी कॉलेजच्या गेटजवळ पोचलो. गेट बंद होता, कुठलीच सिक्युरिटी नव्हती. मी सरळ गेटवर चढून आत शिरलो, पण आता पुढे काय. तेव्हाच एक स्त्री आकृती इमारतीच्या मागे जाताना दिसली. मी तिचा पाठलाग केला. ती रूपा नव्हती, कदाचित रेणुका असावी. कॉलेजच्या मागचा भागही हॉस्टेलमागच्या अडगळीसारखाच पडीक होता. एक जुनाट पडके गोदाम होते, त्याला शटर होतं, शटरला टाळं, टाळंही गंजलेलं. ती स्त्री आकृती थेट त्या गोदामात शिरली. जणू मध्ये कुठलाच अडथळा नसावा. भूतांचं हे बरं आहे, सगळीकडे फ्री एंट्री. मला मात्र आधी टाळं तोडावं लागलं. आवाज घुमला, पण ऐकायला तिथे कोणीच नव्हतं. अवघं 20x10 फुटांचं गोदाम जुन्या वायर्स आणि इलेक्ट्रिक वस्तूंनी भरलेलं, पण मला इथे का आणलं गेलं. तेवढ्यात ते शटर भयंकर खडखडाट करत एकदम खाली आलं. आत गुडूप अंधार झाला. मी टॉर्च पेटवला. प्रत्येक भिंत एक एक कोपरा नीट न्याहाळत पुढे जाऊ लागलो. तेव्हाच पायांखाली काहीतरी करकरलं. मी पायानेच ठोकून पाहिलं. फरशीच्या जागी लाकडी फळी असावी असं वाटलं. वरचं झिजलेलं कार्पेट दूर करताच लाकडी दरवाजा दिसला. त्यात खाच करून बसवलेलं एक हँडल होतं, ते धरून खेचलं. दार उघडलं. आत जणू पाताळाकडे नेणारी गुहाच होती. मी टॉर्च खांद्यापर्यंत वर उचलला. एका हातात गन सावरली आणि एक एक पायरी उतरून खाली जाऊ लागलो. खपले उडालेल्या जुनाट गळक्या भिंतींनी स्वागत केलं. सडका गंध नाकाचे केस जाळू लागला. शांत झालेला रडण्याचा आवाज पुन्हा एकाएकी ऐकू येऊ लागला. मला नरकातल्या आत्मक्लेश अंधारकूपाची आठवण झाली. इथे कोणी माझा घात केला तर मी कुठे आणि कसा मेलो हे जगाला कधीच कळणार नाही, या जाणीवेने अस्वस्थ वाटू लागलं. तेव्हाच पायऱ्या संपल्या. मी कमीत कमी 2 मजले खाली उतरलो होतो, म्हणजे इथे एक गुप्त तळघर आहे. तर मी सर्वत्र टॉर्च फिरवला. मनालीतल्या सायकोच्या तळघराची आठवण झाली. ओली गिळगिळीत फरशी, कोपडे उडालेल्या दमट भिंती, भयान कोंदट दुर्गंधीने भरलेली हवा, छताला लटकणाऱ्या गंजक्या साखळ्या, त्यांच्या टोकाला धारदार हुक्स आणि जाडे भरडे दोर, एका डागाळलेल्या लाकडी टेबलावर पडलेली अनेक जुनाट पण धारदार शस्त्र. मी जवळ जाऊन पाहिलं, ते डागाळलेलं टेबल रक्ताच्या दाट डागांनीच काळवंडलं होतं. देहाचा थरकाप झाला. जवळच एक हिरवा पडदा लावलेला होता, तो बाजूला केला. आत एक बऱ्यापैकी पलंग, गाद्या गिरद्या वगैरे होत्या. कोणीतरी तात्पुरता बेडरूम तयार केल्यासारखं वाटत होतं. अनेक खणांचं एक टेबलही होतं. त्यात काही बिघडलेले जुने कॅमेरे सापडले, काही रोल्स, काही फोटो. मी ते फोटो टॉर्चच्या उजेडात पाहिले. इथे नक्की काय चाललं होतं ते एकदम लक्षात आलं. काळजाचं पाणी पाणी झालं.
तरीही कसं तरी स्वतःला काबूत ठेवून आणखी पुराव्यांची शोधाशोध केली, पण आरोपींपर्यंत पोचवणारं काही सापडलं नाही. मागच्या 1-2 दिवसातच सिंडिकेटने इथून बराच पुरावा नष्ट केलेला दिसत होता. कारण एक कोपरा नुकत्याच जाळपोळीने काळा ठिक्कर पडलेला दिसला, त्यातच असंख्य पुराव्यांची होळी केली असावी. आता इथे फारसं काही उरलेलं नाही असं वाटून मी मागे वळलो आणि एकदम धडकीच भरली. कारण रूपा रेणुकासह इतर 5 जणी आपल्या विद्रूप पिशाच्या रूपात माझ्यासमोर उभ्या होत्या.